विभागीय अधिकारी हदगाव व तहसीलदार यांनी केले नुकसानग्रस्त भागाची पाणी शेतकऱ्यांना ई पीक पाणी करण्याचे केले आव्हान नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून हदगाव उपविभागात जोरात पाऊस सुरू आहे त्यामुळे हदगाव तालुक्यात काही ठिकाणी पूर येऊन काही घरांचे व शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे आज दिनांक एकोणतीस जुलै रोजी श्रीमती अरुणा संगेवार उपविभागीय अधिकारी हदगाव तसेच तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी जिल्हा परिषद गटातील आष्टी पाथरड कोळगाव कंजारा वाळकी लिंगापूर येथील सर्व गावांना भेट देऊन पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतांची पाहणी करून सर्व संबंधित यंत्रणा यांना तात्काळ पंचनामे करून दोन दिवसात नुकसानग्रस्त नागरिकांची यादी तयार करण्याचा आदेश दिलेत तसेच हदगाव उपविभागातील सर्व शेतकरी यांना पीक पाहणी करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे जेणेकरून नुकसान भरपाई देण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुख व त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यांना मुख्यालय मुख्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना देखील उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या आहेत यावेळी आष्टी येथे असंख्य शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज हदगाव